सुप्रभात मित्रांनो, खरं तर सुप्रभात नाही म्हणायला पाहिजे, 12 वाजून गेलेत. पण आज मी चाललो आहे आई वाघजाई मंदिराला. हे मंदिर साधारण अंबरनाथ बदलापूरच्या मध्ये आहे आणि ह्याचं लोकेशन तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. हा एकदम छोटा ट्रॅक आहे. खूप पाऊस होता आणि नेमका आज ऊन आलेलं आहे, त्यामुळे मी आणि माझा मित्र विक्की आम्ही विचार केला की कुठेतरी एक छोटा ट्रॅक करू. मग हा ट्रॅक सिलेक्ट केला. इनफॅक्ट काल रात्री विक्कीचा मला मेसेज आलेला की कुठे ट्रॅक करायचा का, म्हणून मी वेदर चेक केला तर गुगलने मला आज खूप पाऊस आहे असं सांगितलं, जे एकदम चुकीचं आहे कारण आज पूर्ण दिवसभर ऊनच ऊन आहे. आणि म्हणून मी सकाळी विक्कीला मेसेज केला की आपण जाऊया कुठेतरी, जवळचा जवळ जायचं आहे म्हणून मग म्हटलं की आई वाघजाई मंदिराला जाऊया. तर आता समोर जी तुम्हाला डोंगर रांग दिसते ती माथेरान डोंगर रांग आहे आणि इथून मस्तपैकी ना ताहुली दिसतो आहे, म्हैसमळ आणि चंदेरीसुद्धा दिसत आहेत आणि एकदम लांब धुरकट धुरकट विकटगडसुद्धा दिसतो आहे. मलंगड ताहुलीच्या मागे आहे त्यामुळे तो दिसत नाही आहे, पण एक मस्त व्ह्यू आहे. ते खूप फॉग असल्याकारणामुळे ना इथून तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. मे बी बघू, जसं मी अजून वरती जाईन तिथून एक चांगला क्लिअर व्ह्यू आला तर बरंच होईल. आज जरा जास्तच ऊन आहे, ऑक्टोबर हीट म्हणतात ना तो प्रकार झालेला आहे. अजिबात ढग नाही आहे आणि कडक ऊन आहे, त्यामुळे आय थिंक अर्धा पाऊण तासाचाच ट्रॅक आहे. ढग नसल्यामुळे थोडासा त्रास होणार आहे. ऑलरेडी खूप घामाघूम झालो आहे तुम्ही बघू शकता. आणि बघूया, पाण्याची पण एकच बॉटल आणली आम्ही ओव्हर कॉन्फिडन्सने, त्यामुळे होपफुली वरती पाणी असेल, नसेल तर बघू विदाऊट पाणी ट्रॅक करावं लागेल. थकला? नाही थकलो नाही, व्ह्यू बघण्यासाठी थांबला. व्ह्यू काय व्ह्यू, अजिबात काही नाही इथे. अरे नाही आहे रे, मस्त झाडांखाली एक वॉटर ब्रेक घेतोय हे गे रे, एकदम शांत वाटतंय. मस्त प्रॉपर जंगल आहे आणि इथून खरा व्ह्यू दिसतो बदलापूर सिटीचा. मे बी गोप्रोमध्ये व्यवस्थित दिसणार नाही, पण वरतून एक अजून एक चांगला पॉईंट आहे जिथून पूर्ण बदलापूर सिटीचा व्ह्यू दिसतो, तो आपण नक्कीच बघूया. आणि आता वॉटर ब्रेक संपलेला आहे, सो पुढे चालायला काही हरकत नाही. आलो आलो, आत्ताच नुकतंच गडगडाट झाले, त्यामुळे एक आशा आहे की पाऊस येईल. पाऊस आला तर जरा बरं वाटेल, पण बघूया पाऊस होतो आहे की नाही. आई वाघजाई देवी मंदिरला खरंच हाफ एन आवरचा ट्रेल आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता. खरंच हाफ एन आवरचा ट्रेल आहे आणि लिटरली कोणी नाही आहे. तर आता आम्ही इथे बसलो, मस्त अर्धा तास आम्ही आराम केला, एवढी शांतता येते. साधं एक झाडाचं पान जरी हललं ना मस्त आवाज येतोय आणि या आवाजात आम्ही मस्त अर्धा तास आराम केला. अशी आहे वाघजाई देवी.
त्यासोबतच इथे बाकीचे देव पण आहेत, बजरंगबली हनुमान आहेत, साईबाबा आहेत, गणपती आहेत, श्रीगुरु दत्त आहेत. हा परत वाघजाई देवीचाच एक फोटो आहे. शंकर आणि पार्वती आहेत, साईबाबा. तर इथून मस्त ना मागे ताहुली दिसतो आहे, आणि ताहुली इतका वर दिसतो आहे तुम्ही पाहू शकता इथे. मे बी गोप्रोमधून नाही दिसणार, दुसऱ्या कॅमेऱ्यातून दाखवतो. ताहुली इथून खूप वर दिसतो आहे. साधारण इथून जायचं म्हटलं तर डेफिनेटली 3 तास लागतील इथून. त्या स्पीडने आपण आधार ट्रेक केलं ना, त्या स्पीडने तर रात्री डिनरला पोचू वरती आहोत. एवढा वर आहे बघा. काय झालं, बऱ्याच दिवसाने आम्ही ट्रॅक करतो आहे. आय मीन मी मध्ये पेपवोट केला, पण तो ट्रॅक्सवरून केला, त्यामुळे त्याला त्याच्यात जास्त चढायचं नव्हतं. आणि इथे आज कसं होतं, ऊन पण होतं, ह्युमिडिटी पण होती, आणि चढायचं पण होतं, त्यामुळे ते सगळं भरून आलं, आणि त्यामुळे आम्हाला जरा वेळ लागला. एकदा सवय परत झाली की मे बी वेळ कमी लागेल. आधी मंदिर कसं होतं, हे मे बी ते असतील ज्यांनी याची स्थापना केली असेल. आणि आताचं मंदिर बघा किती ह्यूज डिफरन्स आहे. हळूहळू गावकऱ्यांनी सुधारलं असेल या मंदिर. विदिन मिनिट्स क्लायमेट पूर्ण चेंज झालं आहे. आता आम्ही चाललो आहे गिरनार कडाला. हे वाघजाई देवीपासून साधारण 10 मिनिटावर आहे, 5 ते 10 मिनिटावर आहे. आणि तिथून पूर्ण बदलापूरचा व्ह्यू दिसतो, आय मीन बदलापूर सिटीचा व्ह्यू दिसतो. तिथे जाऊया आणि बोलूयात. बघू शकता हे बघा, हे वाघजाई मंदिर आहे. आणि आम्ही मग इथून सरळ वरती चालत आलो, आणि एक खालचा रस्ता येतो, त्या खालच्या रस्त्याने यायचं, आणि तुम्ही या गिरनार कड्याला पोचता. तर आम्ही आलो आहे गिरनार कड्याला. आणि याला गिरनार कडा का म्हणतात ते मला माहीत नाही. कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. कोणी बदलापूरचा असेल, कोणी अंबरनाथचा असेल, तर नक्की कळवा की याला गिरनार कडा का म्हणतात. आणि इथूनचा व्ह्यू बघा, इट्स जस्ट अमेझिंग. जस्ट Have a look. पूर्ण अंबरनाथ, पूर्ण बदलापूर दिसतंय इथून एकदम क्लिअरली आणि एव्हिडेंटली. किती मोठं शहर आहे तुम्ही बघू शकता. आता काय झालंय, ऊन गेलंय, ढगाळ वातावरण झालंय, आणि मस्त हलका वारा सुटलाय, त्यामुळे अजून छान वाटतंय. तर आता बघायला गेलं तर वाघजाई देवी ही गावोगावी असते. सह्याद्रीची जी डोंगर रांग आहे त्याच्या पायथ्याशी किंवा त्या रांगेच्या आत जी जी गावं आहेत तिथे जनरली वाघजाई देवीचं एक ग्रामस्थान नक्की असतं. त्याला काही कारणंसुद्धा आहेत. सह्याद्रीची जी डोंगर रांग आहे यात खूप झाडीसुद्धा आहेत, जंगलसुद्धा आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी जंगल किंवा झाडीझुडपाचा प्रदेश आहे तिथे वाघांचा वावर असतो, तिथे बिबट्यांचा वावर असतो. बिबट्यांना रांगड्या भाषेत वाघ ही म्हणतात. त्यामुळे त्या वाघांपासून, त्या बिबट्यांपासून गावकऱ्यांना काही हानी न व्हावी त्यासाठी गावोगावी एक ग्रामस्थान असतं ज्याला वाघजाई देवी म्हणतात. आणि जनरली ही वाघजाई देवी गावकऱ्यांना, गावकऱ्यांच्या वासरूंना, गावकऱ्यांच्या गुरांना, गावकऱ्यांच्या कुत्र्यांना, मांजरींना या वाघापासून सुरक्षित ठेवते, अशी लोकांची आस्था आहे. आणि त्यामुळे सह्याद्रीमध्ये तुम्हाला जागोजागी वाघजाई देवीचं मंदिर मिळेल. इनफॅक्ट येऊरमध्ये तर सरळ सरळ वाघाचीच मूर्ती आहे, आणि तिकडचे आदिवासी त्या वाघाकडेच त्यांची आस्था असते. जनरली ते म्हणतात पण येऊरचे आदिवासी की आम्हाला बऱ्याचदा बिबट्या दिसतो, त्यांच्या भाषेत वाघ दिसतो, आणि जेव्हा जेव्हा आम्हाला वाघ दिसतो आम्ही फक्त त्याला नमस्कार करतो आणि तो आम्हाला काही न करता निघून जातो. ते लोकं शिकलेली आहेत प्राण्यांसोबत कसं राहायचं. प्राण्यांनाही त्यांचा वावर चालतो, त्यांनाही काही प्रॉब्लेम नसतो. पण आता जी आपली सिटीज बघत आहेत तुम्ही, जे आता व्ह्यू दाखवला तुम्हाला, त्यामुळे प्रॉब्लेम होतो.
ठाण्यात घोडबंदरमध्ये आपण अक्षरशः जंगलातच घुसलो आहे, आणि त्यामुळे बिबटे त्यांच्याच घरी फिरताना असं वाटतं की ते शहरात आलेत. सो हे आपण कुठेतरी थांबवायला पाहिजे, जंगलं सुरक्षितच ठेवायला पाहिजेत. आणि आता तुम्ही इथेच बघू शकतात, बदलापूर हे अक्षरशः या जंगलात येऊन टेकलेलं आहे. जी पूर्ण बदलापूर माथेरानची जी डोंगर रांग आहे त्याच्या कडोकडी अंबरनाथ बदलापूर शहर आहेत. आणि मे बी पुढे इन फ्युचर, आणि मे बी इन फ्युचर आपण माथेरानच्या पायथ्याशीही असंच काहीतरी बघू. सो हे कुठेतरी आपण थांबवलं पण पाहिजे. आता या प्रदेशात बिबटे आहे की नाही मला माहिती नाही, पण ज्या प्रकारे वाघजाईचं मंदिर आहे त्यावर ते दर्शवतं की डेफिनेटली इथे नक्कीच बिबट्या आधी तरी असतील. आता असतील की नाही डाऊट आहे, मे बी असतीलसुद्धा, पण आधी तर नक्कीच असतील. इथे आम्ही साधारण अर्धा पाऊण तास मस्त चिल केलं आणि आता आम्ही निघतो आहे. सो जाता जाता मी सांगतो इथे कसं यायचं, ठीक आहे. जर तुम्हाला इथे यायचं असेल ना तर निअरेस्ट स्टेशन अंबरनाथ किंवा बदलापूर आहे, त्यातल्या त्यात जवळ म्हणजे बदलापूर. आणि इथे मग तुम्ही बदलापूर स्टेशनवरून साधारण अंगत पंगत डायनिंग हॉल हे सांगा रिक्षावाल्याला, आय थिंक 50 रुपये घेईल. आणि अंगत पंगत बघितल्यावर मग तुम्हाला या रस्त्याने जायचं आहे. एक गोष्ट सांगायला आवडेल की जेव्हा तुम्ही इथून ट्रॅक स्टार्ट करतात तेव्हा खूप कन्फ्युजिंग रूट आहे. गावकरी कोणी असतील तर त्यांना विचारत विचारत न्या, किंवा एखादा गावकरी असेल त्याला सांगा की वाघजाई मंदिराकडे जायचं आहे त्याच्या वाटेपर्यंत आम्हाला सोडा, कारण का खूप कन्फ्युजन आहे. आम्हाला पण थोडं शोधावं लागलं, 15-20 मिनटं इथे तिथे गेली, चुकीच्या वाटेवर गेलो. त्यामुळे जेव्हा तुम्ही या रूटवरून जातात तेव्हा खूप वेगवेगळे रस्ते दिसतात आणि कन्फ्यूज झालं होतं. त्यामुळे जर तुम्ही कधी आधी ट्रॅक नसेल केला तर अजिबात येऊ नका, आणि कोणातरी एक्सपिरियन्स ट्रेकरसोबत या, ज्याला एक अंदाज असतो की पायवाट कशा असतात काय असतात. आणि परत डेफिनेटली गाववाल्यांची मदत लागणार आहे तुम्हाला. आणि एकदा ते आणि एकदा का तुम्हाला ती वाट प्रॉपर वाट लागली की मग सरळ सरळ रस्ता आहे, अगदी अर्धा तासात तुम्ही मंदिराला पोचाल. रेग्युलर ट्रेकर एखाद्या 20 मिनटात पण पोचेल. आणि त्यानंतर तिथूनच पुढे गिरनारकडे आहे तो अजून 5 ते 10 मिनटं. त्यामुळे हा एक मस्त शॉर्ट ट्रेक आहे, फॅमिली ट्रेक बोलू शकता तुम्ही याला. तुमच्या छोट्या मुलाला इथे पहिल्यांदा ट्रेकला न्यायचं असेल तर नक्की इथे आणून ट्रेक करू शकतात. आणि एक जंगलचं फील पण आहे, अगदी निसर्गाच्या सान्निध्यात आहे, आणि तो गिरनार कड्यावरचा व्ह्यू तर डेफिनेटली बेस्ट आहे. तुमच्याकडे स्वतःची जर प्रायव्हेट व्हेकल असेल तर बेस्ट आहे, रिक्षावाल्यांच्या फंदात पडायची गरज नाही आहे. आणि अजून एक प्रॉब्लेम आहे की इथून जाताना पण तुम्हाला रिक्षा भेटणं थोडं कठीण, तुम्हाला परत त्या अंगत पंगतकडेपर्यंत जावं लागेल आणि तिथूनही आय डोंट नो किती लवकर तुम्हाला रिक्षा भेटणं. त्यामुळे स्वतःची व्हेकल असेल तर बेस्टच आहे. सो आय होप तुम्हाला आजचा तो वाघजाई ट्रॅकचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. टिल देन, बाय बाय अँड टेक केअर.